शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी पडेगाव येथे काल शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक प्रतिभा जगताप यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली। यामध्ये महिलांच्या प्रमुख समस्या, महिला संघटनांच्या बाबतीत काम करण्यात येत आहे। प्रतिभा दातार यांनी सांगितले, महिला संघटन सक्षम करण्यासाठी, पक्ष वाढवण्यासाठी, महिलांना ऊर्जा निर्माण होण्यासाठी, जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करत असतो अशी इच्छा निर्माण होते, यासाठी ही आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। आणि या आढावा बैठकीमध्ये या परिसरातील आणि शिवसेना या परिसरातील सर्व वार्डामध्ये महिलांच्या समस्या तसेच नागरी समस्या याबाबत या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्याचबरोबर महिला संघटनाच्या बाबतीत या ठिकाणी काम करण्यात येत आहे। नात्याने या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलेलं आहे माझ्या सहकारी आशाताई दातार आणि ज्यांनी आम्हाला या बैठकीचं आयोजन करून दिलं असे अंबादास अण्णा म्हस्के यांनी या ठिकाणी बैठकीचं आयोजन करून दिलेलं आहे। महिला संघटन सक्षम करण्यासाठी जास्तीत जास्त चांगलं वाढीस नेण्यासाठी आज या बैठकीचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलं। जास्तीत जास्त महिला या बैठकीला हजर होत्या। मला असं वाटतं नुसत्या समस्या आणि हे सांगून होणार नाही तर एक महिला शक्ती आज सावित्रीबाई फुले जयंती झालेली आहे या माध्यमातून एक महिलांना एक वेगळी ऊर्जा शिवसेनेच्या माध्यमातून मिळत असते आणि ही ऊर्जा देण्यासाठी आम्ही काम करत असतो। ज्यावेळेला आपण जनसामान्यांचे प्रश्न सोडवत असतो त्यावेळेला जास्तीत जास्त महिलांना शिवसेनेमध्ये काम करण्याची इच्छा प्रकट होत असते आणि याच ठिकाणी अशा पद्धतीने नागरी समस्या असो किंवा वैयक्तिक कोणाचं काही असो। यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख अंबादास अण्णा म्हस्के, आशा दातार, शहर संघटक सुनीता सुरडकर, विभाग संघटक सुमनबाई कायंदे, मीराताई राठोड आणि परिसरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। जावेद शेख, MCN News, दौलताबाद।